डुप्लिकेट नकली स्टॅम्पची चौकशी न करता निकाल देणाऱ्या तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांच्यावर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन नांदवण शेतकरी आप्पा विश्राम भील यांनी दिले असून उपोषणाचा इशारा देण्यात आलाय. आप्पा विश्राम माळीच भील हे शेतकरी असून त्यांचे गट नंबर 280/3 हे क्षेत्र 4 एकर एवढी शेती असून ते आपली उपजीविका भागवत असून या ठिकाणी आदिवासी बांधवांच्या गट नंबर 280/3 या क्षेत्रात 280 वर्षापूर्वी देखील रस्ता नव्हता, आजही नाही आणि भविष्यातही राहणार नाही. तसा भूमी अभिलेख साक्री यांचा नकाशा सत्यप्रत असताना देखील सामनेवाले सुवर्ण समाजाच्या विलास शंकर सावळे यांच्यासह 32 लोकांशी संगणमत करून तहसीलदार यांच्याशी आर्थिक व्यवहार करत या ठिकाणी खोट्या सह्या घेऊन पैसे घेतल्याचे नमूद करून सदर अहवाल हा तहसीलदारांना हाताशी धरून आर्थिक देवाणघेवाण करत सदर गट नंबर 280 मध्ये 16 फूट जागा येणे जाण्यासाठी रस्ता कायमस्वरूपी देत असल्याचं खोट्या सह्या करून पैसे घेतल्याचा आरोप केला व सदर याबाबत तहसीलदार यांनी चुकीचा निर्णय घेऊन आप्पा विश्राम माळीस यांच्यावर अन्याय केला असून या तहसीलदारांबरोबर इतरांची देखील चौकशी करा, अन्यथा 13 डिसेंबर 2021 रोजी प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शांताराम आसाराम माळीस, शरद रामभाऊ माळीस, दुपाबाई अक्का, दुपा अक्का जंगलू सोनवणे आणि मी साक्री परिवारातला. ही आदिवासी अशिक्षित माणसांचा गेले अनेक दशकापासून शाहू समाजाने सुवर्ण समाजाने यांच्या जमिनी बळकून यांना अन्यायात ठेवलेलं आहे आणि त्यांनाच या सुवर्ण समाजाला माननीय तहसीलदार साहेब साक्री यांनी पाठिंबा देऊन या आदिवासींची जमीन या जमिनीवर रस्ता नसतानाही काही नसतानाही सुवर्ण समाजाने संगणमताने खोटा स्टॅम्प बनवून यांच्या जमिनीवर यांना त्रास देणं चालू आहेत. गेल्या अनेक दिवसापासून आदिवासी गट नंबर 280/3 नांदवण शिवारातील ही शेतजमीन आहे. या शेतजमिनीवर आदिवासीचं जीवन अवलंबून आहे, तरी देखील या सुवर्ण समाजाने खोटा स्टॅम्प बनवून नकली स्टॅम्प बनवून आणि त्यांची दखल न घेता आणि या आदिवासी परिवाराची जमीन बळकवण्याचा प्रयत्न चालू आहेत, त्या ठिकाणी रस्ता काढून यांना त्रास देत आहेत. म्हणून आप्पा विश्राम माळीज यांनी अनेक वेळा तहसीलदारांना निवेदन दिलं की या ठिकाणी रस्ता नाही, हे सुवर्ण समाज आम्हाला त्रास देत आहेत, त्यांचा तुम्ही बंदोबस्त करा. मात्र माननीय तहसीलदार साहेब प्रवीण चव्हाणके यांनी तो तहसील अर्ज दाबून लाल फिती बंद केला आणि सुवर्ण समाजाच्या बाजूने एकतर्फी निकाल देऊन यांच्यावर अन्याय केलेला आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून ही आदिवासी माणसं त्या ठिकाणी पायपीट करीत आहे. मात्र तहसीलदारांनी यांच्या उपोषणाची दखल न घेता सुवर्ण समाजाच्या बाजूने निकाल देऊन यांच्यावर अन्याय केलेला आहे. म्हणून ही मंडळी गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी पायपीट करी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी या ठिकाणी दत्तकार घ्यावी आणि तत्कालीन प्रवीण चव्हाणके या तहसीलदारांची कारवाई करावी आणि या आदिवासीची जमीन सुरक्षित राहावी यासाठी यांनी 13 तारखेला उपोषण ठेवलेलं आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेब धुळे यांनी जातीने दखल घेऊन प्रवीण चव्हाणके तहसीलदार यांची कारवाई करा, एकतर्फे निकाल का दिला आणि यांची दखल का घेतली नाही याची चौकशी द्यावी आणि हा नकली स्टॅम्प केलेला आहे या नकली स्टॅम्पची चौकशी यांनी केली पाहिजे. आदिवासींच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन या सुवर्ण समाजाने गेल्या अनेक दिवसापासून या आदिवासी जनतेवर अन्याय केला आहे. म्हणून ही आदिवासी जनता गेल्या अनेक दिवसापासून शासन जबाबदारीकडे मात्र त्यांच्यावर अन्याय चालू आहेत आणि या सुवर्ण समाजाने यांच्या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न केला. या जमिनी बळकवणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि त्यांना साथ देणार योग्य ती कारवाई झाली पाहिजे, नाहीतर 2021 रोजी या जिल्हाधिकारी कार्यालयात संपूर्ण आदिवासी परिवार इथे उपोषणावर बसेल. जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या लाडा जाणार आहेत. आपकी जय.